राज्य देश विदेश क्रीडा आणि मनोरंजन विश्वातले घडामोडी जाणून घेऊयात झटपट. सुरुवातीला पाहूयात राज्यातील घडामोडी. राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या विरोधात महायुतीचा दुसरा मेळावा बीडमध्ये झाला. अटलबिहारी वाजपेयी मैदानावर झालेल्या या महासभेत पाचही पक्षाच्या नेत्यांनी राज्य आणि केंद्रातल्या काँग्रेस सरकारवर टीकेची झोड उठवली. आपल्या होमपिचवर झालेल्या गोपीनाथ मुंडेंच्या या भाषणात प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट करण्यात आलं. शरद पवार अजित पवारांचा सर्वच मंत्र्यांवर महायुतीच्या नेत्यांनी घणाघात केला. माढा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमधला तिढा अजूनही मिटलेला नाही. बीडमध्ये झालेल्या बैठकीतही तोडगा काढण्यात युतीला अपयश आलंय. माढाच्या जागेबाबतचा निर्णय 23 फेब्रुवारीला घेणार असल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे माढाच्या जागेबाबत महायुतीनं वेळकाढूपणाचं धोरण अवलंबल्याचंच दिसतंय. माढाची जागा राजू शेट्टी यांना देण्याचा निर्णय महायुतीनं घेतला होता, मात्र महादेव जानकर यांनी माढाच्या जागेबाबत आग्रह धरल्यानं तिढा निर्माण झालाय. हा तिढा सोडवण्यासाठी अखेरचा पर्याय म्हणून जानकरांची राज्यसभेवर वर्णी लावायचे संकेत दिल्याचं समजतं. दरम्यान माढ्याच्या जागेवरून बेबनाव झाल्याचं निमित्त करून काँग्रेसनं महायुतीवर टीका करण्याची संधी साधली आहे. मुळातच भिन्न विचारांचे पक्ष महायुतीत एकत्र आल्यामुळे त्यांच्यात वाद होणार हे स्पष्ट असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय. राकेश मारिया यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलाय. मुंबईतला दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी मोडून काढणार असल्याचा निर्धार मारिया यांनी पदभार स्वीकारताना व्यक्त केला. महिला लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं. झिरो टॉलरन्सचं धोरण स्वीकारणार असून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. तसंच जनतेत पोलिसांबाबत मैत्रीचं वातावरण निर्माण करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती न झाल्यानं नाराज झालेले विजय कांबळे हे सेवानिवृत्ती घेण्याच्या विचारात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विजय कांबळे यांची ठाण्याच्या आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र नाराज कांबळे ठाण्याचा पदभार स्वीकारणार नसल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. सेवा ज्येष्ठता असूनही मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या नियुक्ती डावलली गेल्यानं विजय कांबळे हे नाराज आहेत. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विजय कांबळेंना डावलल्यानं महायुतीनं सरकारवर टीका केली आहे. विजय कांबळे यांची निवड न होणं हे अन्यायकारक असल्याचं भाजप नेते विनोद तावडे यांनी म्हटलंय. सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी खानापूर आणि आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेचं पाणी दाखल झालंय, त्यामुळे हे दुष्काळग्रस्तांना हा सगळ्यात मोठा दिलासा मानला जातोय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी या योजनेचं पूजन केलं. पाण्याबाबत नवा कायदा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. झी मीडियानं या योजनेचा सातत्यानं पाठपुरावा केला होता, त्याबद्दल ग्रामस्थांनी झी मीडियाचे आभार मानले. विदर्भ जॉईंट ऍक्शन कमिटीनं घेतलेल्या मतदानात 96% मतदारांनी स्वतंत्र विदर्भाच्या बाजूनं मतदान केलंय. शनिवारी झालेल्या जनमत चाचणीमध्ये 73,570 यवतमाळकरांनी मतदान केलं. यासाठी वकील संघ काँग्रेस भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि फॉरवर्ड ब्लॉक या पक्षांनी पुढाकार घेतला होता. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी जनतेचा असलेला कल सिद्ध झालाय असा दावा विदर्भवादी नेत्यांनी केला आहे. चाकणच्या बजाज कंपनीच्या कामगारांनी प्रशासनाविरोधात रॅली काढून निषेध व्यक्त केला आहे. कामगारांना सुधारित वेतन श्रेणीनुसार वेतन मिळावं आणि त्यांचा सुधारित वेतन करार व्हावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. याच मागणीसाठी कामगारांनी याआधी 25 जुलैला आंदोलन करत 40 दिवसांचा संप पुकारला होता. त्यानंतर चर्चेनं तोडगा काढण्याचं आश्वासन कंपनीनं दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला. पुण्यातील कचराकुंडी सुटल्यानंतर आता शहरातील कचरा उचलण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी असूनही महापालिकेचे कर्मचारी शहरातील कचरा उचलत आहेत. शनिवार रात्रीपासून शहरातील कचरा उचलण्यास महापालिकेनं सुरुवात केली आहे. मागील 8 ते 10 दिवसांपासून शहरात 5,000 टन कचरा साठला आहे. हा सर्व कचरा उचलण्यास अजून किमान 2 दिवस लागण्याची शक्यता आहे. महापालिकेनं मात्र आज दुपारपर्यंत सर्व कचरा उचलला जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे. वातावरणातील बदलामुळे नाशिककरांचा ऐन फेब्रुवारीत उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अशा तीनही ऋतूंचा अनुभव मिळतोय. 4-5 दिवसांपूर्वी दिवसा उन्हाचा कडाका वाढू लागल्यानं उन्हाळ्याची चाहूल लागली होती, मात्र 2 दिवसांपासून ढगाळ हवामान आणि पावसामुळे वातावरणातला गारठा अचानक वाढल्यानं शहरात थंडीची लाट आली आहे.
नाशिक शहरातील पारा सातत्याने घसरत चालला असून शनिवारच्या 9.9 अंश सेल्सिअस वरून रविवारी पारा 7.9 अंशांवर गेला आहे. तर निफाड तालुक्यात 7 इतक्या निचांकी तापमान आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारावर नियंत्रण आणल्याप्रकरणी राज्य सरकारच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव संमत करण्यात आला आहे. या प्रकरणात भाजप शिवसेना युतीचे सर्व सदस्य 24 फेब्रुवारीला रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. देशी दारू विक्रीचं दुकान बंद करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने नवे निकष ठरवले आहेत. राज्य सरकारच्या नव्या परिपत्रकानुसार दारूबंदीसाठी राज्यातलं पहिलं मतदान काल घेण्यात आलं. या मतदानाला परिसरातल्या महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र मतदानात गोंधळ झाल्याचा आरोप करत महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच पुढील निर्णय होईपर्यंत दारू विक्रीचं दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले. गोंदिया जिल्ह्यातल्या कचारगड वह्याच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशभरात त्या दिवशी यात्रेसाठी एकत्र येतात. हा सारा परिसर नक्षल प्रभावित असल्याने यात्रेच्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. देशातील प्रतिष्ठेची यात्रा असूनही या परिसराच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार स्थानिकांनी. नाशिक जिल्ह्यातील वाईन असोसिएशनने आयोजित केलेला वाईन फेस्टिवल कडाक्याच्या थंडीत मोठ्या उत्साहात पार पडला. वाईनला सता समुद्रपार पोहोचवण्यासाठी व्हॅलेंटाईन वीकसोबत जोडण्याच्या उत्पादकांच्या पहिल्या प्रयत्नाला हा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. एकेकाळी हातात शस्त्र घेऊन काश्मीरच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे अब्दुल कादीर दार आता शांततेचा संदेश देताना दिसून येत आहेत. पीपल्स राईट मुव्हमेंटचे अध्यक्ष असणारे अब्दुल कादीर यांनी नाशिककरांशी काल संवाद साधला. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. चर्चात्मक कार्यक्रमात त्यांनी नाशिककरांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी काश्मीरमधील सध्याची परिस्थिती आणि भूतकाळातील चुकांवर प्रकाश टाकला. मुंबईतील कॅन्सर रुग्णांच्या मदतीसाठी मॅरेथॉन पार पडली. टेरी फॉक्स रन नावाने नरिमन पॉईंट इथं सकाळी मॅरेथॉनला सुरुवात झाली. कॅन्सर रुग्णांबरोबरच मुंबईतल्या 40 शाळांमधील हजारो विद्यार्थी या रनमध्ये सहभागी झाले होते. रॉन स्टेडियमवर या रनची सांगता झाली. कॅनडाचे टेरी फॉक्स फाउंडेशननं कॅन्सर पेशंटवरील उपचारासाठी आर्थिक मदत करते. टेरी फॉक्स रनचं हे 16वं वर्ष आहे. या रनच्या माध्यमातून गोळा होणारी संपूर्ण मदत ही टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णाला दिली जाणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.